इमोशनल इंटेलिजन्स भावनिक बुद्धिमत्ता या विषयावरील एकोणीसाव्या एपिसोडमध्ये आपले पुनश्च स्वागत मागील काही भागापासून आपण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत मी कोण आहे आणि हा प्रश्न महत्वाचा का आहे मिर्झा गालिब सरांनी एकदा म्हटलं होतं बघ गालिब जिंदगीभर एक गलती करता राहा धून थी आईना साफ करता रहा मला जर ह्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाहीये माझ्यामधल्या स्ट्रीस कुठल्या आहेत माझ्यामधल्या विकनेसेस कुठल्या आहेत तर मला पुढचं कार्यच करता येणार नाही ना, ना। त्यामुळं मी वागतो कसा आणि ह्या वागण्याचे परिणाम काय होतात हे थोडं थोडंसं आपण समजून घेऊया समजा मला एखादं विश्वासानं काम कुणीतरी दिलं आहे सोपवलं हो आहे आणि मी ते विसरलो तर काय होऊ शकतं किंवा एखादा मेसेज दिला आहे मला आणि तो मेसेज जर मी मिसकम्युनिकेट केला म्हणजे व्यवस्थित इतरांना सांगितला नाही आहे तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो किंवा मी माझ्या ऑफिसच्या ठिकाणी किंवा माझ्या घरामध्ये जर शिस्त पाळली नाही आहे तर काय होऊ शकतं किंवा मी जर वेळ पाळली नाही आहे वेळेवर एखादं कार्य केलं नाही आहे तर काय होऊ शकतं मी ज्या गोष्टीला जबाबदार आहे ती गोष्ट जर मी जबाबदारीनं पूर्ण केली नाही आहे तर काय होऊ शकतं मी जर क्वालिटी हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट जर मा माझा त्याच्यावर विश्वास नसेल आणि मी कुठलंही कार्य क्वालिटीनं करत नसेल तर ओव्हरऑल ऑर्गनायजेशनवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो मित्रांनो ह्या वेगवेगळ्या प्रश्नातून आपल्याला लक्षात येईल की नेमकं मी कोण आहे एखादं काम जर माझ्या मला सोपवलेलं असेल तर ते काम पूर्ण करायच्या अगोदर त्याचा मी होमवर्क करतो का किंवा एखादं काम करत असताना खरंच मी त्या कामाशी प्रामाणिक असतो का कॅज्युअली का काम करायचं म्हणून करतो का माझं जो टोन आहे मी जो बोलतो ती भाषा कुठली आहे ही भाषा पण खूप महत्वाची असते मित्रांनो प्रत्येक वेळेस मी जर म्हणत असेन आय कांट स्पीक प्रत्येक जर मन, मी म्हणत असेन आय डोंट नो आय कांट कंट्रोल द क्लास जर एखादा टीचर म्हणत असेल तर मित्रांनो तो क्लास कसा कंट्रोल करणार मग ही जी आपली वाक्य येतात ना दैनंदिनीमध्ये आपली जे बोलतो आपण जे आपल्या तोंडातून वाक्य निघतात ना ती वाक्य म्हणजेच आपली पर्सनॅलिटी असते आणि ह्या पर्सनॅलिटीला आपण म्हणत असतो रिॲक्टिव्ह अ पर्सनॅलिटी मग मला जर ओळखता आलं माझी पर्सनॅलिटी कुठल्या पद्धतीची आहे वारंवार मी कोणती वाक्य बोलतोय हे जर माझ्या लक्षात आलं मला समजलं तर मित्रांनो पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो मला बदलायचं आहे का आणि ह्या प्रश्नाचं जर उत्तर यश येत असेल तर पुढचे काही प्रश्न आपल्याला करावे लागतील कधी तुम्ही बदलणार आणि तुम्ही कसं बदलणार म्हणजे फक्त मला बदलायचं आहे का या प्रश्नाचं उत्तर येऊन चालणार नाहीये तर मला पुढचे दोन जे प्रश्न आहेत ना कधी आणि कसं याचं उत्तर द्यावं लागेल मित्रांनो बदल आहे ना बदल बऱ्याच वेळा पेनफुल असतो बघा एक आपल्याला सवय लागलेली असते ना त्या सवयीनुसार आपण आपलं कार्य करत असतो पण खऱ्या अर्थानं जर मला माझ्यामध्ये बदल घडवायचा असेल आणि मला अपेक्षित यश मिळवायचं असेल तर माझं जे माइंडसेट आहे माझी जी मानसिकता आहे ती मानसिकता मला बदलावी लागेल इथे एक उदाहरण देतो बघा ही एक स्टोरी आहे दिस इज द स्टोरी ऑफ इगल एक गरुडाची स्टोरी आहे बघा गरुड हा पक्ष्यांचा राजा त्याचं सरासरी आयुष्य असतं बघा सत्तर वर्ष आणि गरुड जो फेमस आहे ना तो फेमस आहे त्याच्या ॲटिट्यूडवर त्याच्या दृष्टिकोनामुळे ज्यावेळेस पाऊस येतो ना त्यावेळेस सर्वजण इन्क्लुडिंग प्राणी आपण काय करतो निवारा शोधतो पण मित्रांनो गरुड काय करतो बघा गरुड असं आकाशात उंच भरारी घेतो आणि ढगाच्या वर जाऊन त्या पावसाची मजा घेतो दॅट इज कॉल्ड द इगल ॲटिट्यूड तर ह्या गरुडाच्या जीवनामध्ये एक घटना घडते तीस वर्ष त्याचं जीवन व्यवस्थित चाललेलं असतं तीस वर्षानंतर त्याच्या शरीरामध्ये बदल होतात मित्रांनो पहिला जो बदल आहे ना तो बदल आहे त्याची चोच जी असते ती चोच वाकडी होते त्याच्यामुळं त्याला अन्न खाता येत नाही दुसरा जो शारीरिक बदल होतो त्याची जी नखं असतात ती नख एवढी वाकडी होतात की त्याला अन्न पकडता येत नाहीये आणि मित्रांनो तिसरा बदल जो आहे ना तिची पंख गरुडाची पंख म्हणजे खरं तिची ताकद पण त्याची पंख जड होतात एवढी जड होता की त्याला उडता येत नाही मित्रांनो तीन शारीरिक बदल चोच वाकडी नख वाकडी आणि पंख हेवी जड झालेली त्या गरुडापुढं दोन पर्याय असतात पहिला पर्याय वेट वेट अँड डाय वाट बघायची मित्रांनो मरणाची आणि एके दिवशी मरून जायचं आणि दुसरा पर्याय जो असतो ना ॲक्सेप्ट द चेंज हा जो शारीरिक बदल झालाय तो शारीरिक बदल ऍक्सेप्ट करायचा आहे आणि त्याच्यावर एक काम करायचंय चॅलेंज म्हणून ते स्वीकारायचं आणि त्याच्या अगेन्स्ट काम करायचंय मित्रांनो गरुड आहे ना दुसरा ऑप्शन निवडतो तो बदल जो झालाय ना त्याला ॲक्सेप्ट करतो स्वीकार करतो त्याचा एक चॅलेंज म्हणून स्वीकार करतो आणि इथून पुढं जे घडतं आहे ना मित्रांनो ते आपण माणूस म्हणून आपण त्याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं तर आपलंही आयुष्य आपण त्या गरुडाप्रमाणे बदलू शकतो प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होते तो गरुड जेवढी अंगातली ताकद आहे ना त्या ताकदीनिशी एका उंच ठिकाणी जाऊन बसतो आणि तिथं सुरू होती ती प्रोसेस सुरुवातीला ती जी चोच असते ना ती चोच तो दगडावर एवढ्या वेळ आपडतो एवढ्या वेळ आपडतो की त्याची चोच रक्तबंबाळ होऊन निघून पडते तो थांबतो काही दिवसानंतर त्याला नवीन चोच येते त्याच्यानंतर तो आपली नख जी येत नख आपडतो त्या दगडावर एवढ्या वेळ आपडतो की ती नख गळून पडतात परत मित्रांनो तो वाट बघतो काही दिवसानंतर त्याला नख येतात नवीन नख आणि नवीन चोच याच्या साह्यानं ती जड झालेली पंख जी आहेत ना जे तो पंख उपटतो मित्रांनो एक इमॅजिन करा ना कल्पना करा ना आपण जर केस ओढला आपल्या स्वतःचा तर वेदना होतात ना तो गरुड स्वतःची पंख उपटून काढतोय एक वेळ अशी येते की सर्व पंख गळून पडतात परत वाट बघतो नवीन पंख येण्याची मित्रांनो काही दिवसानंतर त्या गरुडाला नवीन नख नवीन चोच आणि नवीन पंख येतात आणि परत एकदा तो उंच अशी भरारी घेतो आणि पुढं चाळीस वर्ष पक्षांचा राजा गरुड म्हणून पक्षावर पराज्य करतो मित्रांनो हिथून घेण्यासारखं काय बघा आपली जर एखादा एखादी चूक असेल एखादा विकनेस असेल तर त्या विकनेसलाच धरून आपण बसतो मला बोलता येत नाही हा जर विकनेस मला कळाला तर मी नेहमी तेच म्हणतो मला बोलता येत नाही आहे मला बोलता येत नाही मला बोलता येत नाही आहे पण जी मुलं जी लोक ह्या ह्याला एक चॅलेंज म्हणतात याला एक ॲक्सेप्ट करतात चॅलेंज म्हणून आणि त्याच्यावर जर त्याच्यावर काम करत असतील तर डेफिनेटली तो जो विकनेस आहे तो विकनेस स्ट्रेंथ मध्ये बदलला जाऊ शकतो एखादी सवय असते माणसानं एखादी सवय असेल ना तर आपल्याला ती प्रथम ऍक्सेप्ट करावी लागेल आहे माझी एक चूक आहे पण ती चूक मी दुरुस्त करू शकतो असं ज्यावेळेस तुमचं मन म्हणत आहे त्याच्यावर तुम्ही ज्यावेळेस काम करू लागता त्यावेळेस तीच सवय चांगल्या सवयीमध्ये त्याचं रूपांतर होतं म्हणजे मला म्हणायचं आहे काय बघायचं बुरी आदतो अपनाना बहुत आसान है मगर बुरी आदतो है अच्छी आदतों को अपनाना मुश्किल है मगर अच्छी आदतों के साथ जीना बहुत आसान है मग मला अगोदर ओळखावं लागेल माझ्यातल्या सवयींना मला जाणून घ्यावं लागेल आणि ते ओळखल्यानंतर मला त्याच्यावर काम करावं लागेल ह्यालाच काय म्हणतो आपण सेल्फ अवेअरनेस अँड सेल्फ करेक्शन पण मला जर खऱ्या अर्थानं सेल्फ डेव्हलपमेंट करायची असेल तर माझी सुरुवात जी व्हायला पाहिजे ते सेल्फ अवेअरनेसपासून आणि त्याच्यानंतर मला ते मॅनेज करावं लागेल आणि याच्यातूनच जे मिळणार आहे ना ते मिळणार आहे मला पर्सनल कॉम्पिटन्सी म्हणजे मी कुणावर तरी अवलंबून आहे मला स्वतंत्र व्हायचं आहे म्हणजेच मला डिपेंडंटपासून इंडिपेंडंटकडे यायचं आहे याच्यासाठी मला काही सवयीवर अभ्यास करावा लागेल त्या सवयी आत्मसात कराव्या लागतील आणि डेफिनेटली एक दिवस मी स्वतंत्र झालेलो असे